जरी रिझर्वेशन हे उत्तर आता आपल्याला वाटत असलं तरी आता तुमची जी सगळी लढाई येते त्या 1.5% नोकऱ्यांवर अवलंबून आहे. त्यांची जी डिमांड आहे ती आरक्षणातून पूर्ण होणारच नाही आणि म्हणूनच त्यांना कुठेतरी असं वाटतंय की वेगळं आरक्षण मिळालं कदाचित तो प्रश्न. ईडब्ल्यूएस मध्ये आर्थिक निकषावर जे आरक्षण मिळालंय त्या 10%पैकी 8% ऑलरेडी मराठा समाजाने लाभ घेतलेला आहे. ग्रामीण भागाचं डेव्हलपमेंट ज्याला रुरल डेव्हलपमेंट आपण म्हणतो ते झपाट्याने झालेलं आहे. त्याच्यामुळे तिकडे एक वेगळा रुरल एलिट किंवा रुरल अपर मिडल क्लास तयार झाले. तर जोपर्यंत सरकार स्कॉलरशिप ऑफर करत नाही एक तर प्रायव्हेट किंवा सरकारी कॉलेजेस तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. नमस्कार, मी विनायक पाचलक. गेले कित्येक वर्ष महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय पटलावरती हा विषय आलेला आहे, त्याच्यावरती चर्चा झालेली आहे, कोर्टात गेलेला आहे, मोठी जन आंदोलनं उभा राहिलेली आहेत. त्यामुळे हा मूळ प्रश्न काय आहे, याला नक्की सोल्युशन काय आहे, कशामुळं मराठा समाज आरक्षणाची मागणी करतोय, त्याचे सामाजिक आर्थिक परिणाम काय आहेत, हे सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आणि यासाठी आज माझ्या बरोबर आहेत डॉक्टर सुमित मस्कर सर. सर स्वागत आहे तुमचं थिंक बँक वरती पहिल्यांदाच. मस्कर सर हे ओपी जिंदाल युनिव्हर्सिटी मध्ये पब्लिक पॉलिसी डिपार्टमेंटला शिकवतात पण लेबर सोशियोलॉजी हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय. मराठा आरक्षण या प्रश्नाबद्दल त्यांनी सातत्यानं लिखाण केलंय. एकूणातच मार्केट, जात या सगळ्यातलं इंटर रिलेशन याच्याबद्दलचं त्यांचं काम आहे. त्यांचा ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या PhD विषय हा गिरणी कामगारांच्या संदर्भात होता. त्यामुळे या सगळ्या प्रश्नाची इनडेप्थ अनालिसिस, सामाजिक राजकीय अनालिसिस मला सरांकडून समजून घ्यायचं आहे. सर एवढ्या प्रदीर्घ प्रस्तावनेनंतरचा पहिला प्रश्न हाच आहे की हा जो मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात निर्माण झालाय तो का निर्माण झालाय असं तुम्हाला वाटतं, तुमचा अभ्यास काय सांगा? धन्यवाद या मुलाखतीत बोलवल्याबद्दल सर्वप्रथम. आणि जे मी माझ्या लिखाणातनं पण मांडायचा प्रयत्न केलेला आहे तो हेच की आपण जी एकंदरीत चर्चा होते ती मराठा आरक्षण मिळालं पाहिजे की नाही याच्यावर होते. तो विषय आपण थोडा वेळ बाजूला ठेवला तर मुळात आजच ही मागणी का आलेली आहे त्याचा आपण जरा मूळ शोधायचा प्रयत्न केला तर त्याच्यामुळे आपल्याला पुढचे सुद्धा जे उत्तर मिळायला सोपे होतील की नेमका ह्या ह्याच्यातनं मार्ग काय आहे, या प्रश्न जो निर्माण झालाय मराठा प्रश्न जो आरक्षणाच्या निमित्ताने तर त्याचा आपण कसा बघायला पाहिजे. माझा जो अभ्यास आहे मुंबई गिरणी कामगारांचा आणि ग्रामीण महाराष्ट्रातला तर मी त्याला दोन भागात त्याचं मांडणी केलेली आहे की नेमका मराठा प्रश्न आजच का आलाय. तर त्याला मी त्याचा जो मी शोध घेतला त्याच्यात एक शहरी संकट ज्याला मी म्हणतो आणि ग्रामीण संकट, तर ह्या दोन संकट जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला हे कळणार नाही की नेमकं आजच मराठा समाज रस्त्यावर का आलाय आरक्षणासाठी. म्हणजे आरक्षण हे 1950 पासून वेगवेगळ्या पद्धतीने लागू झाले वेगवेगळ्या समाजांसाठी त्याच्या अगोदर सुद्धा, पण आपल्याला एक प्रश्न विचारला पाहिजे की मराठा समाज 1960 मध्ये किंवा 70 मध्ये एवढ्या तीव्रतेने का नाही आला रस्त्यावर ज्याला आज आपल्याला दिसतो. आणि त्याची मुळं मग माझ्या मते आपल्याला शहरी संकट आणि ग्रामीण संकट. मग आपण या शहरी संकटाला कसं समजलं पाहिजे तर थोडक्यात की शहरी संकट हे निर्माण झालं आहे जे चेंजेस आलेले आहेत आर्थिक स्तरावर की ज्या ज्याला नोकऱ्या म्हणतो आपण सरकारी नोकऱ्या असतील किंवा ज्याला चांगल्या नोकऱ्या पण ज्यांना कमी शिक्षण असून सुद्धा चांगल्या नोकऱ्या मिळत होत्या ते प्रमाण आता एकदम शून्य झालेलं आहे. तर तो शहरी संकटाचा हा एक मोठा भाग आहे आणि त्या नोकऱ्या होत्या तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये मोठ्या गिरण्यांमध्ये होत्या किंवा दुसऱ्या मोठ्या उद्योगधंद्यांमध्ये होत्या, त्या नोकऱ्या आता संपलेल्या आहेत आणि त्याच्यातून एक तुमचं शहरी संकट तयार झालंय. दुसरं शहरी संकट तयार झालंय ते तुमच्या शाळा आता तुमच्या बऱ्यापैकी बंद झालेल्या आहेत सरकारी. प्रायव्हेट शाळांमध्ये तुम्हाला त्या पद्धतीच्या नोकऱ्या मिळत नाही ज्या तुम्हाला पूर्ण व्यवस्थित पगार देऊन बाकीच्या फॅसिलिटीज देऊन मग बाकीच्या सुद्धा सेक्टर आलेच की तुम्हाला जेवढ्या सरकारी नोकऱ्या आहेत मग त्या तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असतील किंवा राज्य सरकारच्या असतील एकदम गावच्या पातळीवर त्यांचं कॉन्ट्रॅक्टीकरण झालेलं आहे. मग तुमचे म्युन्सिपल कामगार घ्या त्यांचंही कॉन्ट्रॅक्टीकरण झालं. तर अशा ह्या वेगवेगळ्या स्तरावर कॉन्ट्रॅक्टीकरण होणं किंवा ज्यांना कमी शिक्षण आहे त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळत होत्या म्हणजे पूर्ण आपण 20व्या शतकात बघायला गेलो तर ते एकदम आता संपुष्टात येणं ह्याच्यामुळे आता काय झालंय की आपल्याला एक शहरी संकट निर्माण झालं आणि त्याचा फटका सर्वच समाजाला बस. फक्त मराठा समाजाबाबतीत विशेष असं आहे की या सर्व ज्या चांगल्या नोकऱ्या म्हणतोय मी
ज्याला कमी शिक्षण असून सुद्धा ज्याला चांगल्या नोकऱ्या मिळत होत्या, तर त्याच्यात मराठा समाजाचं प्रमाण खूप जास्त होतं. म्हणजे तुम्ही कोणतीही फॅक्टरी घ्या, मुंबईतली किंवा पुण्यातली, इतर कोणत्याही ठिकाणी जिथे कमी शिक्षण असून सुद्धा तुम्हाला चांगल्या नोकऱ्या मिळत होत्या, अशा ठिकाणी मराठा समाजाचं खूपच चांगला एक नंबर होता, म्हणजे 50% वर. त्यामुळे कुठेतरी ह्या सगळ्या बदलाचा जो 20 वर्षात बदल झालाय, त्याचा फटका जरी सगळ्या समाजाला बसला असला, तरी मराठा समाजाला त्याची झळ जरा जास्त पोचली आहे. आणि त्यांच्या हिशोबाने मग आता ते मार्ग शोधत आहेत की ह्याच्यातनं आता मार्ग कसा काढायचा. ग्रामीण संकटाकडे जायच्या आधी हे जे शहरी संकट आहे याच्यामध्ये विशेषतः जी मार्केट इकॉनॉमी 1991 नंतर आली, एक तर त्याचा इम्पॅक्ट काय, दुसरा मुद्दा असा की जर का आपण मार्केट इकॉनॉमीच्या इन्फ्लुएन्स खालीच राहत असू तर मग आरक्षण हे या संकटावरचं उत्तर आहे. नाही, एकदम तुम्ही योग्य प्रश्न विचारलेला आहे की एका बाजूला आपण बघतोय की ज्याला आपण चांगल्या नोकऱ्या म्हणतो, चांगल्या नोकऱ्यांच्या बाबतीत माझं असं म्हणणं आहे की एक महत्वाची जी बाब आपण कायम विसरतो चर्चेतनं, ती अशी की चांगल्या नोकऱ्यांचं प्रमाण जे आहे 1950 साली 8% जास्त नव्हतं कधीच. म्हणजे 100 नोकऱ्यापैकी 8 लोकांनाच फक्त चांगल्या नोकऱ्या मिळत होत्या या देशामध्ये. आणि आता त्याचं प्रमाण जे आहे 1991 नंतर त्याचं प्रमाण 1-3% आलेलं आहे. म्हणजे एकंदरीत सगळ्या नोकऱ्या ज्या आहेत आपल्या देशात, म्हणजे सगळ्यात म्हणजे खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत, तर आता 96 ते 97 नोकऱ्या अशा आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला सोशल सिक्युरिटी बेनिफिट, चांगले पगार वगैरे असा प्रकार काहीच नाहीये. म्हणजे फक्त 3 नोकऱ्या होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा सरकार आता 50% कॉन्ट्रॅक्टीकरण करतात. आता त्याच्यामुळे झालं असं की जरी रिझर्वेशन हे उत्तर आता आपल्याला वाटत असलं, तरी आता तुमची जी सगळी लढाई येते त्या 1.5% नोकऱ्यांवर अवलंबून आहे. आणि ती पूर्ण करू शकते का आता सध्याची गरज? तर उत्तर त्याचं नाही. हाच मुद्दा पुढे घेऊन गेलं तर गेल्या काही वर्षातले जे फॅसिनेटिंग टर्म्स आहेत यातला एक महत्वाचा टर्म आहे गिग इकॉनॉमी, म्हणजे परमनंट एम्प्लॉयमेंट. हा मुद्दा सुद्धा आता जवळपास बाजूला जाताना दिसतोय. जे शिक्षित लोक आहेत त्यांच्यासाठी सर्व्हिस इकॉनॉमी, IT असेल, नॉलेज सेक्टर असेल, आणि जे कमी शिक्षित आहेत ज्यांच्यासाठी पूर्वी मॅन्युफॅक्चरिंग होतं त्यांच्यासाठी आता न्यू एज सर्व्हिस मधले जॉब, मग त्याच्यामध्ये अगदी स्विगी झोमॅटो पासून ते अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल बेस्ड किंवा नॉन स्किल सेमी स्किल्ड जॉब्स, जिथं परमनंट एम्प्लॉयमेंट ही कन्सेप्टच कमी होताना दिसतीये. गिग इकॉनॉमी वाढतीये अशा वेळेला मग नोकऱ्या, आरक्षण, सामाजिक आर्थिक स्थैर्य या सगळ्यांचं काय होताना दिसतंय तुम्हाला? सर्वप्रथम म्हणजे जसं मगाशी म्हणालो की आपण पूर्ण 1950 पासून जर इतिहास बघितला, चांगल्या नोकऱ्यांचं प्रमाण हे कमीच होतं. मग तुम्ही शिकलेला असाल किंवा नसाल, आता त्यामुळे त्याचा वाटा एकदम सुरुवातीपासून छोटा होता आणि तो आता त्याचा जो शेअर आहे तो खूपच एकदम मिनिमल झालेला आहे, नेग्लिजिबल झालेला आहे मिनिमल म्हणण्यापेक्षा. तर त्याच्यामुळे रिझर्वेशन जर आपण असं म्हणत असू की रिझर्वेशनमुळे आपल्याला ह्याच्यातनं काहीतरी मार्ग निघेल, तर ते सध्या माझ्या अभ्यासातनं तरी दिसत नाहीये. कारण की मुळातच रिझर्वेशन हा काही गरिबी हटाव हा कार्यक्रम नव्हताच कधीच, त्याची मुळच वेगळी होती. आणि त्यामुळे आता झालंय काय की सरकारने, केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असतील, 1991 किंवा 80च्या दशकापासूनच की ज्याला गरिबांसाठी ज्या वेगळ्या पॉलिसीज खास सरकार घेत होती, तिथे आपल्याला कमी होताना दिसत की आता तुम्ही 91 पासून ते 100% झालेलंच आहे, पण आपल्याला 80च्या दशकातच थोडा थोडा सरकार मागे हात खेचायला सुरुवात झाली होती आणि मग ते 2000 पासून तर एकदमच सरकार आता मागे आपले हात खेचलेले आहेत सरकार. आणि त्याच्यामुळे काय होतंय की सरकारसाठी सुद्धा हे सोयीचं झाले की असे प्रश्न रिझर्वेशनच्या माध्यमातून सुटतील, म्हणजे समाजाचे पूर्ण लक्ष रिझर्वेशनवर राहील. आणि त्याच्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की जे आंदोलन सध्या झालं मुंबईला, म्हणजे नवी मुंबई पर्यंत येऊन थांबलो, तर तिथे एक अभ्यासक म्हणून मला असं वाटलं की तिकडे त्यांच्याकडे खूप चांगली निगोसिएशन पॉवर होती जरांगे पाटलांकडे, आणि त्या निगोसिएशन करताना त्यांनी जर अजून 2-3 मागण्या अशा जर ठेवल्या असत्या की म्हणजे उदाहरणार्थ की कॉन्ट्रॅक्टीकरण बंद करा सरकार, तर लगेचच आपल्याला एक मोठा पूल तयार झाला असता नोकऱ्यांचा. आणि मला असं वाटतं की कुठेतरी थोडं स्ट्रॅटेजिकली तिकडे थोडस त्यांच्याकडनं हे झालंय की
आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा जर त्यांच्या बाजूने असला तरी त्याच्या जोडीला त्यांनी अजून 2-3 मागण्या केल्या असत्या तर असं मला वाटतं त्यांचा प्रश्न बऱ्यापैकी म्हणजे थोड्या प्रमाणात तरी सुटला असताना. पण सरकार जे काही उभं करेल ते कितपत टिकेल? जर का 1,100 लोकांमध्ये 3-4 लोकांनाच नीट नोकऱ्या मिळतात आणि त्यातल्या काही सरकारी आहेत, तर शेवटी हा प्रश्न मार्केट फोर्सनं सोडवायचा आहे ना? तर मार्केट फोर्स सामाजिक आर्थिक स्थैर्य कसं देईल? नाही आता ह्याच्यात मार्केट फोर्स कधीच म्हणजे ज्या पद्धतीच्या नोकऱ्या हव्या आहेत कारण की शेवटी त्यांची मागणी काय आहे की आम्हाला सरकारी नोकऱ्यांमध्ये आणायचं. म्हणजे आता त्यांना सुद्धा हे माहिती झालेलं आहे की सरकारी नोकरीच एक शेवटचा लास्ट स्टॉप आहे जिथे आपल्याला एक चांगली नोकरी मिळू शकते. पण हे कोणच ह्याच्यावर चर्चा करत नाही की मुळात सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण किती आहे आणि एकंदरीत त्याचं त्या प्रमाणापैकी आरक्षणाच्या जागा किती उरतील आणि मग त्याचा तुम्हाला किती फायदा. मग आपल्याला तसं दिसेल की त्याच्यावर जर चर्चा करायला सुरुवात केली तर मग कदाचित आपल्याला दुसरीकडे मग जसं तुम्ही म्हणताय मार्केट फोर्सेसकडे लक्ष द्यावं लागेल की तिकडे कितपत आपल्याला होऊ शकतो. पण सध्या तरी हा जो आर्थिक जे विषमता आहे इकॉनॉमिक इनइक्वालिटी त्याचं उत्तर मार्केट कधीच देऊ शकतो. म्हणजे हे जगभरातलं आहे की मार्केटला आपण जे म्हणतो ज्याला ट्रिकल डाऊन इफेक्ट म्हणतो की वरून थोडा पैसा खाली येत जाईल असं असं कुठेच अजून झालेलं नाहीये की मार्केट जसं आपलं वाढेल म्हणजे उद्योग धंदे वाढतील आणि त्यातनं एक शेवटच्या माणसापर्यंत सुद्धा पैसा पोहोचेल तर तो ट्रिकल डाऊन इफेक्ट अजून कधीच होताना दिसत नाही आणि त्याच्यामुळे आता आपल्या देशात सुद्धा होईल त्याची काही 100% गॅरंटी नाही. पण हे जे इनइक्वॅलिटीचा तुम्ही मुद्दा मांडला, तर त्यावेळेला खूपदा असं होतं की इनइक्वॅलिटी आणि पॉवर्टी यांच्यामध्ये गफलत होती. म्हणजे गरीब राहायचं असेल तर लोक अमेरिकेत गरीब राहणं प्रेफर करतील, कारण तिथे इनइक्वॅलिटी जरी असली तरी बेसिक सुविधा चांगल्या आहेत, बेसिक इन्कम चांगला आहे. तर इनइक्वॅलिटी जर का राहणारच आहे भारतामध्ये, आणि ती कदाचित असं म्हणतात की ज्या पद्धतीने इकॉनॉमी वाढती तेव्हा ती वाढत जाते, अशा वेळेला तिथले जे जे डॉमिनंट कास्ट आहेत अशा लोकांनी या नव्या इनइक्वॅलिटीला कसं कोपअप करायचं? नाही आता झालंय काय की म्हणजे जे मी म्हणजे गिरण्यांचा पर्टिक्युलरली स्टडी केलाय तर त्याच्यात काय झालंय की तुम्हाला त्या नोकऱ्या मिळत होत्या पिढ्यानं पिढ्या त्याच्यामुळे ती सायकल आता अचानक ब्रेक झालीय आणि नवीन ज्या पॉसिबिलिटीज असतात तिथे ओपन अप व्हायला थोडासा आता वेळ लागेल. पण ह्या नवीन ज्या पॉसिबिलिटी झाल्या जरी तरी ज्या ज्या पद्धतीची डिमांड आहे ती मीट होऊ शकणार कारण की ती तुम्हाला मार्केट कधीच त्याची जी पूर्तता आहे ती करणार नाही. कारण की जसं मी म्हणालो जसं आपण एक उदाहरण घेऊ की गिरण्यांमध्ये जवळपास 1 लाख कामगारांच्या नोकऱ्या गेल्या त्याचं 50% जरी आपण पकडलं मराठा समाजाचे तर 50,000 कामगारांच्या नोकऱ्या गेल्या. आपण मुंबईच्या बाकीच्या मोठ्या फॅक्टऱ्या बघू वोल्टास असेल गोदरेज असतील इतर कोणत्या रेमंड्स असतील या सर्व चांगल्या फॅक्टऱ्यांचं जरी प्रमाण अजून घेतलं तर तिकडे 50,000 आपण म्हणजे नुसत्या मुंबई शहरातलं जर आपण बघितलं तर आणि मराठा समाजासाठीच तरी 1 लाख कामगार म्हणजे त्यांची मिनिमम 1 लाख मुलं तर तुम्हाला किमान 1 लाख नोकऱ्या हव्यात. जर आपण बाकी शहरं पकडली पुणे असतील किंवा बाकी शहरांचं जर आपण सगळं कॅल्क्युलेशन जोडलं तर त्याच्यात कदाचित 3-4 लाख नुसते एका समाजासाठी तुम्हाला त्या नोकऱ्या प्रोव्हाइड करायला लागतील तेव्हा कुठेतरी जाऊन हा प्रश्न सुटतो. कारण की जी समाजाची डिमांड आहे मराठा समाजाची ती एका चांगल्या नोकरीची डिमांड आहे त्यामुळे ते मार्केट फोर्स असं गॅरंटेड तुम्हाला इमिडिएट काय त्याचं उत्तर देत नाही आणि त्याच्यामुळे ती काय त्यांच्या समाजासाठी कन्व्हिन्सिंग राहणार नाही. यार मग यात मुद्दा असा येतो की जर का नोकरी आणि शिक्षण यात प्रामुख्याने आरक्षण हवं असेल तर ते आर्थिक निकषावर असावं का सामाजिक निकषावर असावं? याचं कारण जो गेल्या काही वर्षांपूर्वी जो इकॉनॉमिकली बॅकवर्ड लोकांसाठी जे आरक्षण आलं, ज्याला सवर्ण आरक्षण म्हणतात की ओपन मधली पण आर्थिकदृष्ट्या कमी क्षमतेचे लोकांना 10% आरक्षण उपलब्ध आहे, आणि ज्यांनी कुठलंही इतर आरक्षण घेतलेलं नाही त्यांनाच त्या आरक्षणाचा लाभ आहे. मग एक प्रकारे आर्थिक आरक्षण दिलंच गेलेलं आहे का, त्याची सुरुवात झालेली आहे का? मग ते आरक्षण उपलब्ध असताना आता जे आरक्षण हवं आहे या दोन मागण्यांच्यातला फरक नक्की काय? तसं बघायला गेलं तर फरक नाहीये पण त्यांना एक समाज म्हणून हवं आहे कारण की तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि जे ह्याच्या अगोदरची जी समिती होती त्यांनी जे सगळे आकडे मागवले होते आणि जे न्यूज पेपरनी सुद्धा रिपोर्ट केले होते त्याच्यात हे सांगण्यात आलं होतं की जे 10% आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली त्या 10%पैकी 8% जो आहे तो फायदा मराठा समाजाला झालेलाच आहे.
म्हणजे कुठे ना कुठे मराठा समाजाला त्या आरक्षणाचा नक्कीच लाभ मिळालेला आहे. पण मी जे मगाशी पण सांगितलं की त्यांची जी डिमांड आहे ती आरक्षणात पूर्ण होणारच नाही, आणि म्हणूनच त्यांना कुठेतरी असं वाटतंय की वेगळं आरक्षण मिळालं कदाचित तो प्रश्न असतो, आणि त्याच्यामुळे ते सारखं त्याच्या भोवती ते फिरत आहे सगळं चक्र. की जर हे 8% म्हणजे 10% पैकी 8% एका समाजाला मिळत आहे, तर कदाचित ते प्रश्न सुटायला हवे होते अगोदर. म्हणजे जर आरक्षण हे जर त्याचं उत्तर होतं, पण 8% मिळून सुद्धा म्हणजे एका पर्टिक्युलर जातीला, म्हणजे तुम्ही जर शेड्यूल कास्ट बघाल, शेड्यूल ट्राईब किंवा ओबीसी बघाल, तर त्याच्यामध्ये एका पर्टिक्युलर जातीला मिळत नाहीये. म्हणजे शेड्यूल कास्ट मध्ये सुद्धा एक आपल्या 50 जाती आहेत, शेड्यूल ट्राईब्स वेगळे आहेत, ओबीसी मध्ये तर 250 वेगवेगळ्या जाती आहेत. पण इथे ईडब्ल्यूएस मध्ये आर्थिक निकषावर जे आरक्षण मिळालंय त्या 10% पैकी 8% ऑलरेडी मराठा समाजाने लाभ घेतलेला आहे, आणि त्यातूनही जर हे प्रश्न सुटत नाहीये याचा अर्थ की हा जो विषय आहे ह्याचा पूर्ण स्कोप खूप मोठा आहे. आणि कदाचित त्याचं जे उत्तर आम्हाला पण असं दिसतंय की या आरक्षणातून इमिडिएट तरी त्याचा काहीच होणार नाही, लॉंग टर्म सुद्धा होणार. असं असताना सुद्धा आरक्षण असावं असं सातत्यानं सर्व राज्यातल्या प्रमुख प्रीडॉमिनंट कास्टनं काय वाटतंय, मग त्याच्यात आधीच्या सामाजिक प्रतिष्ठेचा संदर्भ आहे का, शेती आधारित अर्थव्यवस्थेचा संबंध आहे का, जुन्या आणि नव्यातला जो खांदे पालट असतो त्यात होणाऱ्या खडखडीचा समावेश आहे का असं वाटतंय? मग आपण ग्रामीण संकटाकडे येऊया त्याच्यात. मग आपण जर बघतो की जी पॉप्युलेशन आहे, जी लोकसंख्या आहे, ती मराठा समाजाची असेल किंवा ओबीसी समाजाची असेल, ती सर्वात जास्त प्रमाणात ती ग्रामीण भागात राहते. म्हणजे आजही मराठा समाजाचे जे बाकी इतर सर्वे जे आम्हाला आकडे सांगतात, तर 70% मराठा समाज हा ग्रामीण भागात राहतो आज, आणि ओबीसी समाज सुद्धा. तर त्याच्यामुळे झालंय की म्हणून आपल्याला ग्रामीण संकटाकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं. आता ग्रामीण संकटात महत्वाचा सगळ्यात पहिला भाग असा आहे की एक सिस्टम होता आपल्या गावाकडे, म्हणजे वेगवेगळ्या गावात पर्टिक्युलरली, पण पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकणात असेल किंवा इतर ठिकाणी सुद्धा, की घरातला एक भाऊ शहरात जाणार आणि चांगली नोकरी वगैरे मिळून ते गावात पैसे पाठवत राहणार. तर तो एक सिस्टम चालत राहिला तुमचा, आणि त्या तो जे पैसे मनी ऑर्डर पाठवत होते गावाला त्यातूनच आपलं शेतीचं सुद्धा काम चालत होत. पण आता हे जे शहरी संकट आलंय त्याचा डायरेक्ट परिणाम तुम्हाला ग्रामीण संकट आहे, की बरेचसे कामगार गावाला परत आलेले जे शहरात राहत होते, बरेचसे म्हणजे एक बऱ्यापैकी एक प्रमाण. आणि दुसरा त्याचा डायरेक्ट इफेक्ट म्हणजे की जे ग्रामीण युवा होते की ज्यांना एक चांगली नोकरी मिळायची एक अपेक्षा होती शहराकडनं, ती आता संपलेली आहे. तर त्याच्यामुळे आता काय झालंय की विभागणी व्हायला सुरुवात झालेली आहे तुमच्या जमिनीमध्ये, कारण की प्रत्येक जे भाऊचं जे जॉईंट फॅमिली सिस्टम चालला होता तो आता तुटत चाललेला आहे, आणि ते गेले 20 वर्षापासून सुरू आहे. पण त्याचा आता तुम्हाला जो झटका आहे तो आता लागतोय, कारण की फॅक्टरी आता बंद झाले 2006 नंतर, हे सगळे आता ते सगळे उकळून बाहेर आलेले. आणि ह्या सगळ्या बदलांमध्ये दुसरा एक महत्वाचा बदल आहे की ग्रामीण भाग पूर्ण वेगळ्या पद्धतीने बदलले, की ग्रामीण भागाचं डेव्हलपमेंट ज्याला रुरल डेव्हलपमेंट आपण म्हणतो ते झपाट्याने झालेलं आहे 1990 काळापासून, आणि गेल्या 20 वर्षात तर अतिशय झपाट्याने. त्याच्यामुळे तिकडे एक वेगळा रुरल एलिट किंवा रुरल अपर मिडल क्लास तयार झाले, आणि त्याच्यामुळे गावातली जी समीकरण आहेत ती बऱ्यापैकी आता बदललेली आहे. आणि त्याच्या भोवतीचं राजकारण सुद्धा बदललंय. तुमचं कॉपरेटिव्ह होत्या, त्या कॉपरेटिव्ह सिस्टम आता बऱ्यापैकी म्हणजे मोनोपोलाइज झाले. म्हणजे जे जे कोणी राजकीय दृष्ट्या ज्यांचं वर्चस्व असेल त्यांचीच मुलं किंवा त्यांचेच पुढचे नातेवाईक हे त्याचे चेअरमन होत गेलेले आहेत. तर त्याच्यामुळे हा जो ग्रामीण भागातला बदल आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्याच्यामुळे काय झालंय की तुम्हाला शेती करून सुद्धा तुमचं उदरनिर्वाह होण्यापेक्षा त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही फार. आणि ती परिस्थिती बघता तुम्हाला जी एक एखाद दुसरी उदाहरणं दिसतात, मग ती इतर ओबीसी समाजाचे असतील, शेड्यूल कास्ट समाजाचे असतील, की एका गावामधनं एखाद जरी कुटुंबातलं व्यक्ती पुढे गेलं की मग असं वाटायला लागतं की अरे हे बघा हे आरक्षणाने पुढे जाते आपणही जाऊ शकतो. पण त्यांना हे असं दिसत नाही की ओव्हरऑल सगळ्याच गावातले सर्व लोक जात नाही, आणि त्यामुळे ती उदाहरणांमुळे काय होतंय की आकडेवारी सध्या आपल्याकडे उपलब्ध नाहीये, जे सरकारी आकडेवारी, त्याच्यामुळे कुठेतरी ती एक असा तुम्हाला एक भास निर्माण होतोय की ह्याच्यातनं आपल्याला एक मार्ग निघू शकतो. हा नक्की कसला संघर्ष आहे? हा संघर्ष जाती जातीतला आहे का,
कारण काही लोकांनी याला मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष म्हणून मानलंय, त्याची चर्चा होतीये. दुसरं, हा संघर्ष एका समाजातला अंतर्गत संघर्ष आहे का? कारण यावेळी जी टॅगलाईन आली ती गरजवंत मराठा अशी होती. बिल्कुल हा म्हणजे मराठा समाजातलेच प्रस्थापित आणि गरजवंत असा संघर्ष आहे का? हा संघर्ष भौगोलिक आहे का? कारण जितकं हे आंदोलन पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीनं स्प्रेड झालं तितकं ते महाराष्ट्राच्या इतर भागात झालं नव्हतं. तुम्ही या डायमेन्शन कडे कसं बघता? हा वेगवेगळ्या पातळीवरचा संघर्ष आहे. सर्वप्रथम हा मराठा जातीतला पण संघर्ष. आपण परत जर आपण एक गेल्या 60-70 वर्षाचा जर इतिहास बघितला तर जे श्रीमंत मराठा आहेत ते राजकीय दृष्ट्या सुद्धा पॉवरफुल राहिलेले आहेत पूर्ण गेल्या 70 वर्षात, आणि त्यांनी आपल्याला वेळोवेळी बदलत गेलेले आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचं जे वर्चस्व आहे राजकीय दृष्ट्या सुद्धा आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा हे कायम राहिलेलं. म्हणजे त्यांच्यामध्ये पण सुद्धा एक स्ट्रगल झालेला आहे. असं नाही की त्यांना खूप सोपं गेलंय हा शिफ्ट करणं. म्हणजे पहिले स्वातंत्र्यानंतर पहिले 30-40 वर्ष शेतीवर जोर होता, आणि गेल्या 20 वर्षात आता तुम्हाला रिअल इस्टेट खूप महत्वाचं झालं, कारण की त्याच्यातले जे प्रॉफिट्स आहेत त्याला शेतीची काहीच तुलना होऊ शकत. तर त्याच्यामुळे तो जो श्रीमंत मराठा ज्याला आपण आता या चळवळीचे लोक म्हणतायत, तर त्यांनी स्वतःला कायम रिप्रोड्यूस केलेला आहे, त्यांची स्वतःचं मेंटेन केलंय. म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा स्ट्रगल झालेला आहे, त्यांनी स्वतःला पण त्यांनी आपल्या परिस्थिती बघून स्वतःला मोल्ड केलं. तसंच बघायला झालं तर जी गरजावंत मराठा आहे त्यांना जी आपण नोकरीचं मगासपासून चर्चा करतोय की त्यांना जी नोकरी मिळत होती मोठ्या शहरांमध्ये जाऊन चांगल्या पगाराची, तर त्या पद्धतीने त्यांनी स्वतःला मोल्ड नाही केलं. की त्यांनी हे 1990-च्या दशकात ऑलरेडी हे प्रॉब्लेम सुरू झाले होते की फॅक्टऱ्यांमध्ये गळती सुरू झाली होती, एकंदरीत बंद व्हायचं प्रमाण सुरू झालं. तर त्या पद्धतीने स्वतःला ते रिप्रोड्यूस न करता त्यांना करता आलं नाही, आणि त्याच्यामुळे कुठेतरी तो त्यांच्या मराठा समाजामधला जे एक बॅलन्स होता तो कुठेतरी तो तुटला. की म्हणजे श्रीमंत सुद्धा आपलं डॉमिनन्स करत होते, आणि जे खालच्या लेवलला जो आता गरजावंत मराठा म्हणतोय ते सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या नोकऱ्या मिळून बऱ्यापैकी त्यांचं व्यवस्थित चाललं होतं. पण आता जे सगळ्यात म्हणजे जे गरजावंत मराठा आहे त्यांचा आता तो सायकल तुटलेला आहे. आता त्यांना हे नेमकं कळत नाही की तुम्ही जे मगाशी म्हणाला की मार्केट फोर्सेसला कसं ऍडजस्ट करायचं आणि त्यातून आपलं जे आर्थिक वर्चस्व आहे कसं परत निर्माण करायचं, आणि कुठेतरी ते न करता आल्यामुळे आता सध्या ही स्थिती निर्माण झाली. आणि जोपर्यंत ओबीसी आणि मराठाचा प्रश्न निर्माण झाला आहे तो जे सुप्रीम कोर्टाने सुद्धा आपल्या जजमेंट्स मध्ये अगोदरच्या सांगितलेलं आहे की जर मराठा हे जर ओबीसी लिस्ट मध्ये सामील जर केले गेले तर हे क्लिअर आहे की जेवढ्या ओबीसींसाठी सवलती आहेत ते मराठा समाज घेऊन घे, हे सुप्रीम कोर्टाने त्याची नोंद केलेली आहे अगोदर. आणि त्याच्यामुळे तो संघर्ष ओबीसींना क्लिअर दिसतोय की जोपर्यंत मराठा हे स्वतःसाठी वेगळं आरक्षण मागत होते तोपर्यंत ओबीसी संघटनांनी फार काय त्याला विरोध वगैरे केलाच, इनफॅक्ट किंबहुना केलाच नव्हता. पण जसंच आता ते मराठ्यांना सुद्धा कुणबी म्हणून मान्यता द्या ह्या विषयावर मग आता ओबीसी समाजामध्ये नक्कीच एक मोठा एंग्झायटी तयार झालेली आहे, आणि त्यांना नक्कीच तो एक दिसतंय की येणाऱ्या काळात हा मोठा चॅलेंजिंग भाग ओबीसी समाजासाठी राहणार आहे. शेती करणं अशा अर्थाचा तो शब्द आहे असं जितकं मी वाचलं त्यानुसार मला समजतं. तर हा जो मूळ प्रश्न आहे हा खरा भारतातल्या शेतीचा आणि तिथल्या दुरावस्थेचा प्रश्न आहे का? तुमचा अभ्यास डेटा काय सांगतो? आणि मग असं असेल तर उत्तर काय? मराठा आणि कुणबी हा एक म्हणजे इंटरेस्टिंग वाद आहे, आणि हा प्रश्न तुम्ही कोणत्या दशकासाठी किंवा कोणत्या काळासाठी विचारताय त्या पद्धतीने उत्तर बदलत जात. मराठा कुणबी एकच आहे का किंवा त्याचं मूळ एकच आहे का? मग आपल्याला जर आपण 19व्या शतकात जातो तर कदाचित त्याचं उत्तर आपल्याला हो म्हणून मिळतो, म्हणजे तिथेच आपल्याला ब्राह्मणेतर चळवळीमध्ये त्याचे संदर्भ आपल्याला सापडू शकतात. पण जसंच आपण 20व्या शतकाकडे वळतो आणि शाहू महाराजांच्या काळाकडे येतो तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडा एक मोठ्या पद्धतीने बदल व्हायला सुरुवात. म्हणजे जरी ते आपण एकदम असं आपण फार खोलात न जाता असं म्हणलं की ठीक आहे कुणबी मराठा एकच आहे, पण त्यांच्यामध्ये सुद्धा एक वर्गवारी होतीच काय की ज्यांच्याकडे जमिनी जास्त असतील किंवा जे सैन्यामध्ये वेगळ्या मोठ्या पदावर असतील तर असे हे डिव्हिजन कायम होते. पण त्याला जे कॉन्क्रीट एक मराठा आयडेंटिटी म्हणून जी झाली ती तुम्हाला 20व्या शतकात दिसते, ती वेदोक्त
जे प्रकरण झालं तिथून त्याला म्हणजे शाहू महाराज स्वतः त्याचे तिकडे असताना त्या पूर्ण कॉन्ट्रोवर्सीमध्ये तिथे ते असर्ट केलं क्षत्रिय आयडेंटिटी, म्हणजे हे क्षत्रियत्व जे आहे ते सर्वच करू शकले आणि जे क्षत्रिय आयडेंटिटी आपल्याला घेऊ शकले स्वतःवर घेऊ शकले ते स्वतःकडे ते मग मराठा आयडेंटिटी क्लेम, आणि त्याच्यामुळे कुठेतरी ही जी आयडेंटिटी ती घट्ट होत गेली 1920-30 पासनं, आणि म्हणूनच 1931 सेन्सस मध्ये मराठा संघटनांकडनं ही अपील केली गेली होती कुणबी समाजाला की तुम्ही मराठा म्हणून रिपोर्ट करा, आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढे काय दिसतंय आणि पुढे स्वातंत्र्य मिळतंय, तुम्हाला महाराष्ट्र वेगळं राज्य होतंय आणि महाराष्ट्र राज्य स्थापने नंतरच आपल्याला दिसतं की मराठा समाजाचे मुख्यमंत्री झालेत आणि त्यांचं राजकीय वर्चस्व हे कायम राहील, म्हणजे भले मुख्यमंत्री मराठा इतर असला तरी मराठा वर्चस्व राजकारणात हे कायम राहिले. तर त्याच्यामुळे मगाशी म्हटल्याप्रमाणे हा आपण प्रश्न कधीच्या काळात विचारतोय त्याच्या पद्धतीने ते उत्तर बदल, कारण की कुठेतरी 1920-30 नंतर किंवा त्याच्या आधीच ही प्रक्रिया सुरू झाली होती, पण 20 नंतर आपल्याला त्याचं एक क्लिअर दिसायला सुरुवात होती की एक मराठा म्हणून स्वतःला मग त्यांच्या ते 96 जे फॅमिलीज असतील किंवा इतर काही वेगवेगळ्या पद्धतीचे डिव्हिजन असतील पण ते मराठा म्हणून घेणं आणि ती आत्मसात करणं आणि ते सोशली त्याला हे करणं असर्ट करणं ते सुरुवात झालं होतं. तर त्याच्यामुळे आपण ते एकच आहे हे असं म्हणू शकत नाही, म्हणजे मराठा कुणबी आजच्या घडीला तरी नक्कीच नाही. मला जो प्रश्न विचारायचा होता तो शेती या मुद्द्यावर यायचा होता, पण त्याच्याकडे यायच्या आधी आत्ता तुम्ही जे उत्तर दिलं त्यातनं मग असं दिसतं का की जिथं या चळवळीचा परिणाम होता तो पश्चिम महाराष्ट्राचा भाग इथल्या मराठा समाजाचं बिहेवियर, आणि जिथं कदाचित तितकासा या चळवळीचा 1920-30 दशकातला प्रभाव नसेल किंवा नव्हता असं निजाम माझ्या अख्यातारीतला मराठवाडा, इथलं मग ह्या इथल्या लोकांचं कनोटेशन या जातींबद्दलचं या समाजांबद्दलच वेगळं आहे, म्हणून कदाचित मराठवाड्यातल्या लोकांना कुणबी आयडेंटिटी स्वीकारणं अधिक सोपं आणि सोयीचं वाटतं तितकं कदाचित पश्चिम महाराष्ट्रात वाटत नाही का? या जॉग्राफिकल डिफरन्स बद्दल तुम्ही काय म्हणता? नाही, जॉग्राफिकल डिफरन्स जरी असला आणि चळवळीचा तुमच्या म्हणण्याप्रमाणे बरोबर आहे थोडाफार कमी तिथे इफेक्ट जरी असला आपण मान्य जरी केलं तरी मराठा समाजाचं आता जेवढं मी फॉलो करतोय त्यात ते असे कुठेच म्हणत नाहीये की आम्हाला कुणबी म्हणून चालेल पण आम्हाला मराठा म्हणूनच द्या, पण कुणबी आणि मराठा एकच आहे हे आपण तुम्ही मान्य करा, तर ती त्यांची डिमांड. इनफॅक्ट बरेचसे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला मी रेग्युलरली फॉलो करतो जे मराठा समाजाचे सोशल मीडिया हँडल्स आहेत, तिकडे ते कुठेच स्वतःच्या कास्ट सर्टिफिकेटवर कुणबी असं लिहून घ्यायला तयार, ते म्हणतात की आम्हाला मराठा म्हणूनच द्या पण मराठा हे कुणबी आहे हे समीकरण. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्याचा डायरेक्ट परिणाम जरी पश्चिम महाराष्ट्रात असला तरी कोकणात असेल किंवा इतर ठिकाणी तर ज्यांनी तो ट्रान्झिशन केला मराठा म्हणून तर तो ट्रान्झिशन झाला होता, आणि जर तसं नसतं झालं तर आपल्याला कुणबी मुख्यमंत्री दिसले असते आणि जे रोटीबेटी वगैरे आपण म्हणतो त्याच्यात आपल्याला दिसत असतं की कोणाचे वडील कुणबी आहेत आई मराठा आहे हे सगळं मिक्सिंग आपल्याला दिसलं असतं की जर हे दोन्ही सारखेच असले असते तर त्या अर्थाने. पण त्या अर्थ एकंदरीत आपण जर बघितलं की सत्तेतला वाटा किंवा आर्थिक क्षेत्रातला वाटा तर एक कुणबी समाजाचं नक्कीच नेतृत्व आहे, त्यांचे खासदार आमदार वगैरे निवडून येतात, पण मराठा समाजाच्या तुलनेने त्यांचा वाटा आर्थिक म्हणजे पूर्ण या जडणघडण मध्ये आहे त्याच्यात फार कमी आहे म्हणजे मराठा समाजाच्या तुलनेत. तर त्याच्यामुळे ते दोन एकच आहे आपण सध्या नाही मानू शकत. सर, शेतीची प्रोडक्टिव्हिटी कमी होणं आणि शेतीवर असणारे डिपेंडंट लोक वाढणं या मूळ इकॉनॉमिक अडचणीतनं हे सगळे प्रॉब्लेम तयार झालेत का? आणि असं असेल तर आधुनिक शेती किंवा मॉडर्नाइज शेती, मॉडर्नाइज ग्रामीण जीवन हे या प्रश्नावरचं उत्तर आहे. शेतीचा जो प्रश्न आहे त्याचा आपण जर कनेक्शन बघितलं तर ते कायम शहराशी राहिले, आणि जोपर्यंत शहरात परिवारातला एक व्यक्ती जरी काम करत होतं आणि ते जे पैसे पाठवत होते मनी ऑर्डरने तोपर्यंत ते शेतीचं सुद्धा सायकल व्यवस्थित चालत, त्यामुळे नुसतंच आपण ग्रामीण भागाकडे न बघता या दोन्ही गोष्टींचा जे रिलेशन आहे जे शहरी आणि ग्रामीण भागाचं त्याच्याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे, आणि ह्याचा पूर्ण मोठा इतिहास आहे, नुसतं 19व्या शतकापासूनच आहे.
की जोपर्यंत शहरी भागातनं जी मदत होत होती आर्थिक दृष्ट्या, तोपर्यंत हे तुमचं ग्रामीण भागातलं व्यवस्थित चाललं होतं. सध्याची स्थिती बघायला गेलं तर एकंदरीत ज्याला अग्रेरियन क्राइसिस म्हणतात तो आता नक्कीच आलेला आहे. आणि त्याचे बऱ्यापैकी मूळ जातात तुमचे ज्याचं कमर्शियलायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर, त्याला की आता तिथे नुसतं ते उदरनिर्वाहासाठी वगैरे किंवा छोटा मोठा असा उद्योगासाठी नाही, तर त्याचं प्रॉपर लार्ज स्केल कमर्शियलायझेशन झालं पूर्ण शेतीच. आणि तशा सिच्युएशन मध्ये जे छोटे शेतकरी आहेत पर्टिक्युलर, आणि तोच एक मोठा भाग आहे जे रिझर्वेशन साठी डिमांड करत, तर जे छोटे शेतकरी आहेत त्यांना ती आता पॉसिबिलिटी कमी दिसते. कारण की तुम्हाला ती जे भांडवल लागतं जे शेतीला रेग्युलरली कंटिन्यू करायला, आणि चुकून कधी काय पावसामुळे किंवा काही नुकसान झालं तर त्याचा जो नुकसान झेलायची जी कॅपॅसिटी आहे ती आता फार कमी झाली. कारण की तुमच्याकडे असा बफर नाही राहिला, आणि तुमची मुलं जरी आता शहरात जाऊन काम करत असली तरी ते अशा ठिकाणी काम करतात जिथे त्यांचं इन्कम तसं एवढ्याच पद्धतीने चांगलं नाही, जे 97% पॉप्युलेशनचं आहे आपल्या देशात. तर त्याच्यामुळे आता या संकटातनं, ग्रामीण संकटातनं बाहेर येणं सुद्धा कठीण झालेलं आहे. कारण की आता म्हणजे बऱ्याच साईडनी आता ते प्रॉब्लेम एकत्र आले, तर त्यामुळे मला असं वाटत नाही सध्या की ग्रामीण भागात नेमकं असं काहीतरी केल्याने वेगळं काहीतरी होईल. आणि तुमचं जे आता सहकार होतं, सहकार सुद्धा बऱ्यापैकी हात बाहेर काढून घेतलेले आहे, त्यामुळे ते शेतीचं जे नातं होतं सहकार बरोबर ते पण बऱ्यापैकी एकदम कमजोर झालेलं आहे. तर त्यातनं फार मार्ग काही निघेल आता तर लवकरच, तरी सध्या तरी दिसत जर का फिक्स नोकऱ्या, सरकारी नोकऱ्या फारशा नसतील तर नोकऱ्यांच्या संधी मिळण्यासाठी शिक्षण गरजेचं आहे. आणि मूळ जर तुम्ही आधी उल्लेख केलात की अर्धशिक्षित किंवा कमी शिक्षित लोकांपुढचे प्रश्न जास्त आहेत, तर या आरक्षणाला शॉर्ट सोपं करायचं असेल, न्यायालयाच्या कक्षेत बसवायचं असेल तर शिक्षणापुरतं आरक्षण देणं, आणि एकदा सर्वांना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध झाल्या की त्यांच्या त्यांच्या गतीनुसार आवडीनुसार ते योग्य ते नोकरीचा शोध मिळू शकतं आणि याच्यातून संधीची समानता येऊ शकते, असं याला फ्रेमवर्क देता येईल का की हे शिक्षणासाठी जास्त गरजेचं आहे? नाही, शिक्षणाच्या बाबतीत पण तेच झालेलं आहे सध्या. आणि उलट शिक्षणाच्या बाबतीत ही जे बदल झालेले आहेत ते गेल्या 40 वर्षातले बदल आहेत. मुळात त्याचं आहे की खाजगीकरण, की आजच्या घडीला जे उच्च शिक्षण आहे त्याचं खाजगीकरण झाले आणि प्रायव्हेट कॉलेजेस असतील, म्हणजे तुम्हाला खास जी ओढ दिसते उच्च शिक्षणाची ती मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि तत्सम ज्या टेक्निकल डिग्रीज आहे तिकडे दिसते. त्याचं जर प्रमाण तुम्ही बघाल तर असं दिसेल की तुम्हाला सरकारी ज्या संस्था आहेत IIT सारख्या किंवा ज्या गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे, त्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आजच्याकडे. आणि गेल्या 20 वर्षात तर नक्कीच त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, पण एकंदरीत आपण बघितलं तर त्याचं प्रमाण सरकारी कॉलेजेसचं खूप कमी आहे. तर त्याच्यामुळे रिझर्वेशन मिळून सुद्धा तिथे तो प्रश्न सुटत नाही. कारण की उच्च शिक्षणासाठी तुम्हाला तो स्कोप वाईड केला की प्रायव्हेट ज्या संस्था आहे त्या प्रायव्हेट संस्था तुम्हाला आरक्षण देतील का गरिबीच्या आधारावर, किंवा थोडक्यात असं म्हणायचं झालं तर की गरिबांना शिक्षण मोफत करता येऊ शकतं का उच्च शिक्षण? तर त्याचं सध्या तरी उत्तर हेच आहे की जर आपल्याला इमिडिएट रिझल्ट बघायचे असतील तर प्रायव्हेट संस्थांमध्ये गरिबांसाठी किंवा इव्हन सरकारी संस्थां गरिबांसाठी तुम्ही शिक्षण 50% शिक्षण हे गरिबांसाठी मोफत करून टाका, तर त्याच्यातनच एक मोठा बदल येईल. कारण की सध्या जे उत्तर आपण शोधतोय रिझर्वेशनमध्ये, तर रिझर्वेशनमध्ये ते उत्तर शोधणं कठीण आहे. कारण की परत तेच झालंय की सरकारी कॉलेजेस संस्थांचं प्रमाण खूप कमी आहे त्या मानाने, तिकडे सुद्धा फीज आहे. तर जोपर्यंत सरकार स्कॉलरशिप ऑफर करत नाही एक तर प्रायव्हेट किंवा सरकारी कॉलेजेसमध्ये, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. आणि त्यातनं नक्कीच म्हणजे जसं तुम्ही म्हणालात, खास करून मराठा समाजासाठी जर आपण बोलायचं झालं तर जर अशी शिक्षणाची आपण जर सोय केली की सर्व गरीब मराठ्यांना आपण सरकारने स्कॉलरशिप दिली तर मग त्यांचा नोकऱ्यांचा प्रश्न कदाचित तेवढा तीव्र होणार पुढे. हा मूळ मुद्दा रिस्किलिंग आणि काळानुसार बदलत जाण्याचा आहे का? कारण तुम्ही कुठल्याही जाती समूहाचे असाल, AI रोबोट्स हे सगळे तुमचे जॉब घालवणारच आहेत. इंडस्ट्रीमध्ये असं म्हणलं जातं की
खूप ठिकाणी चांगली माणसं हवी आहेत पण माणसं हम्म, मिळत नाही. आपण जर का उद्योजकांशी बोललो तर हा एक कॉमन प्रॉब्लेम दिसतो. दुसऱ्या बाजूला नोकऱ्या नाहीत म्हणून आरक्षणाची मागणी होते, म्हणून एका जागेसाठी लाख लाख लोक अप्लाय करतात. तर हे जे कॉन्ट्राडिक्टरी पोझिशनिंग आहे आत्ताचं समाजातलं, हे कसं सोडवता येईल आणि हे असं आहे का, तुमचा अभ्यास काय सांगतो? नाही म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे की कोणताही समाज असेल त्याला काळानुसार जे नवीन गोष्टी येतात त्याला आत्मसात करणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा कम्प्युटर आले अशीच एक भीती निर्माण झाली होती की सगळे जे टायपिस्ट होते, जे टायपिंग करणारे लोक होती, त्यांच्या नोकऱ्या जातील आणि म्हणजे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या जातील आणि खूप बेरोजगारी होईल. पण कम्प्युटर आल्याने एक नवीन प्रकारचे उद्योग सुद्धा निर्माण झाले आणि आता त्याचा पुढचं एक पाऊल म्हणून आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडे की त्याच्यातनं अजून आता एक भीती निर्माण झाली आहे की मोठ्या प्रमाणात नोकऱ्या जातात, पण त्या नोकऱ्या नवीन ओपन अप सुद्धा होत. पण प्रश्न कुठे निर्माण होतो की हे जे बदल होत आहेत त्याचा आपण उपयोग करण्यासाठी सक्षम आहोत आणि तिथे आपल्याला असमानता दिसते की सर्वच समाजातले घटक तिकडे हे अशी संधी चा वापर करायला नक्कीच सक्षम नाही आणि त्यामुळे हे असे वेगवेगळे प्रश्न निर्माण होत राहतात. त्याच्यामुळे आपण म्हणजे आता सध्या सगळ्यांना सोपा मार्ग रिझर्वेशन असा दिसतोय कारण की तिथे त्यांना असं वाटतं की तिथून तो एक प्रश्न सुटेल, पण मुळात आपण बघितलं पाहिजे की मार्केट जरी कंप्लेंट करत असलं की त्यांच्याकडे लोक नाही तशी चांगली, पण सर्वच समाजातले जे एक मोठा सेक्शन आहे तो त्याला एक्सप्लॉइट करायसाठी तयार आहे का आजच्याकडे, आणि जर तसं नसेल तर मग आपल्याला सरकारकडनंच अपेक्षा असते की त्यांनी इन्व्हेस्टमेंट करा की तसे स्किल्स तयार करावे, तसे म्हणजे आता जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच बोलायचं झालं तर मग सरकारची जबाबदारी बनते की एक नवीन इन्स्टिट्यूशन हे करून कमीत कमी त्या नॉलेजचा प्रसार व्हावा आणि त्यातून मग काही लोक नक्कीच मार्केटचा उपयोग ठरू शकतो. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येताना या प्रश्नाबद्दल तुम्ही लिहित आलाय, त्याच्याबद्दलचा डेटा मांडत आलाय, पुढची दिशा काय दिसती भारतातल्या डॉमिनंट ऍग्रेरियन समाजाच्या विकासाची? आता एकंदरीत आता मी आता रिसेंटलीच एक आर्टिकल वाचलं होतं आणि त्या पत्रकारांनी माझ्याशी चर्चा सुद्धा केली होती की जे कापू समाज आहे आंध्रामध्ये त्यांची सुद्धा डिमांड तशीच आहे. मग तुम्हाला पाटीदार समाज आहे गुजरातचे, जाट आहेत हरियाणामधले आणि इतर सुद्धा डॉमिनंट ज्या अग्रेरियन जाती आहेत तिकडे हे आता कॉन्ट्राडिक्टरी पॅटर्न्स दिसायला सुरुवात झालेली आहे आणि ह्याचं तुम्हाला 2000 सालापासूनच बऱ्यापैकी म्हणजे आता 23 वर्ष 25 वर्ष नक्कीच झालेले आहेत त्या बदलाला. तर त्याच्यात जे समाज स्वतःला अडॉप्ट करून घेतील या नवीन आर्थिक सिस्टमला ते कदाचित बऱ्यापैकी टिकू शकतील आणि जे अडॉप्ट नाही करतील त्यांना नक्कीच मोठ्या प्रमाणात पुढे जाऊन त्रास होईल आणि त्याचाच परिणाम समाजावर नक्की होईल आणि राजकारणावर तर नक्कीच होईल कारण की त्यात दोन समाजामध्ये भांडणं लागणं वगैरे हे प्रकार नक्कीच किंवा विदिन समाजात सुद्धा नक्कीच काय ना काय प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. तर त्याच्यामुळे जे सरकार आहे किंवा जे त्याच्याचकडे लक्ष सर्वांचं असतं, मार्केटकडे सुद्धा असतं, पण आपल्याकडे मार्केटवर मी 1 मिनिटात येतो परत, पण जोपर्यंत सरकारची पण एक भूमिका खूप मोठी आहे की जर सरकारला असं दिसतंय की एक समाजात असंतोष निर्माण होऊ शकतो तर मग त्याला थांबवण्यासाठी आपण काय काय पावलं उचलली पाहिजे तर त्याचा सरकारने नक्कीच विचार करायला. मार्केटची आपण जर गोष्ट बघायला गेलं तर अमेरिकेच्याच तुलनेत आपल्याकडे फिलॅन्थ्रॉपी नावाचा प्रकार खूप कमी आहे. म्हणजे अझीम प्रेमजी हे सगळ्यात जास्त फिलॅन्थ्रॉपी करतात हे बऱ्यापैकी माहीत आहे, पण त्यांना सोडून टाटा समूह आहे बऱ्यापैकी, पण बाकीचे उद्योजक त्या पद्धतीने फिलॅन्थ्रॉपी करून म्हणजे फ्री स्कॉलरशिप देणं किंवा हेल्थसाठी काहीतरी करणं वगैरे असे प्रकार आपल्याकडे ऑलमोस्ट नाहीच्या बरोबर आहे. तर त्याच्यामुळे नुसतं मार्केट फोर्सवर जर आपण अवलंबून राहिलो तर ह्याचे प्रश्न नक्कीच सुटणार नाही. म्हणजे अमेरिकेत सुद्धा एवढी फिलॅन्थ्रॉपी करून सुद्धा बरेचसे प्रश्न आहेत त्यात काय वाद नाहीये, पण आपल्या इकडे अजून सध्या जो आपला भारतातला उद्योजक आहे त्याच्यामध्ये अशी एक त्यांची इच्छाशक्ती खूपच कमी आहे किंवा त्यांची इच्छाच नाहीये की त्यांनी सुद्धा एक सोसायटीमध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे आणि थोडा फिलॉन्थ्रॉपीचा मार्ग स्वीकारला पाहिजे. तर त्याच्यामुळे आपल्याला दोन्हीकडनं प्रयत्न जर झाले सरकारकडनं सुद्धा आणि मार्केटकडनं
तर आपल्याला काहीतरी एक वेगवेगळे जे आता प्रश्न निर्माण होत चाललेले आहेत, नुसतं मराठा समाजाचे नाही, इतर कोणत्याही समाजाचे असतील, तर त्याच्यात आपल्याला सोडवण्याला नक्कीच मदत मिळेल. सर, उद्योजकता हा या प्रश्नावरचं उत्तर आहे का की जास्तीत जास्त लोकांनी स्वयं उद्योजक व्हावं, मीडियम स्मॉल मायक्रो उद्योग करावेत आणि त्याच्यातून हा प्रश्न सुटेल, स्किल सेमी स्किल्ड अनस्किल्डचा सुटेल, नोकऱ्यांचा सुटेल, काय वाटतं? आपल्याकडे जर आपण बघितलं, जसं मी सुरुवातीला सांगितलं की 92% ज्या नोकऱ्या होत्या त्याला आपण जे असंघटित क्षेत्र किंवा इन्फॉर्मल सेक्टर असं म्हणतो, आणि त्या इन्फॉर्मल सेक्टरमध्ये एक मोठ्या प्रमाणात एक ओन अकाउंट वर्कर असा एक प्रकार आहे की जे तुम्ही स्वतःहूनच ज्याला सेल्फ एम्प्लॉइड असता आणि तुमचे फॅमिली सुद्धा त्या बिझनेसमध्ये इन्वॉल्व होऊ शकते आणि बऱ्या प्रमाणात होते. तर त्याच्यामुळे आपल्याकडे सेल्फ एम्प्लॉइडचं प्रमाण ऑलरेडीच भरपूर मोठं आहे आणि ते त्याचं उत्तर होऊ शकत नाही, कारण की प्रॉब्लेम झाला आहे 8% की जे ज्या लोकांना 8% जे होते त्यांना नोकऱ्यांचा जो लाभ मिळत होता तिकडे मोठ्या प्रमाणात चेंज झालेला आणि तो टक्का घसरलेला, कारण की गेल्या 70 वर्षात 92% लोकांची परिस्थिती तशीच होती, त्यांच्याकडे असे कोणत्याच प्रकारची सिक्युरिटी नव्हती, त्यांना स्वतःचे उद्योग धंदेच करावे लागत होते. मग आता गडबड अशी झालेली आहे की हे जे 8% जो प्रश्न निर्माण झालाय की 8% कमी टक्के तिकडे आता अजून तुम्ही ऍड करणार का सेल्फ एम्प्लॉइड मध्ये किंवा ओन अकाउंट स्वतःचा उद्योग धंदा सुरू करू, तर त्याचं उत्तर तरी सध्या आपल्याला नाही म्हणूनच द्यावं लागेल की तो मार्ग आपल्याला ह्याच्यातनं बाहेर नाही काढू शकत. शेवटचा प्रश्न, एकूणच समाज विकसित होत जातो, ती सतत डेव्हलप होणारी प्रक्रिया असं म्हणतात, या निमित्ताने एकूणच आरक्षण या संकल्पनेचा पुनर्विचार करायची गरज आहे का? आणि असं असेल तर भविष्यातलं आरक्षण कोणत्याही समाजाला कसं असावं असं तुम्हाला वाटतं? आरक्षणाची जी म्हणजे जे पॅरामीटर्स आहेत त्याला वेगवेगळ्या देशात वेगळं नाव दिलं जात आहे, कुठे अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणतात, कुठे कोटा पॉलिसी म्हणतात. तर एक दोन प्रकारचे मोठे प्रॉब्लेम्स आपल्याला समजून घेतले पाहिजे आणि त्याला मी सुद्धा लिखाण केले पण म्हणजे पर्टिक्युलरली सोशल मीडियावर. तर एक आहे इंडिव्हिज्युअल एक्सक्लुजन आणि एक आहे ग्रुप बेस्ड एक्सक्लुजन. इंडिव्हिज्युअल एक्सक्लुजन हे कोणाबरोबरही होऊ शकतं, त्याच्यात तुमच्या जातीचा रंग किंवा इतर कोणत्याही जे आयडेंटिटीज आहेत त्याचं काही फार घेणं देणं नसतं. उदाहरणार्थ जर तुमच्याकडे पैसे कमी असतील तर तुम्ही घर घेऊ विकत घेऊ शकत नाही, थोडेफार कमी असतील तर मोठ्या चांगल्या सोसायटीमध्ये घर घेऊ शकत, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जायचंय तर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही ते फी अफोर्ड करू शकत नाही, त्यामुळे तिकडे जाऊ शकत नाही. हे सगळं एक्सक्लुजन आहे, तर त्याला इंडिव्हिज्युअल एक्सक्लुजन असं आपण म्हणतो. की तुमची हाईट कमी असेल तर तुम्हाला मिलिटरीमध्ये घेणार नाही, काही किमान हाईट ठरलेली आहे, की तुम्ही जर तब्येतीने चांगले नसाल तर ते कोणालाही सगळ्यांनाच एक्सक्लूड करतात. ग्रुप बेस्ड एक्सक्लुजन ज्याला आपण म्हणतो तिथे त्या व्यक्तीला ह्याच्यासाठी एक्सक्लूड केलं जातं कारण की ते त्या पर्टिक्युलर समूहाशी बिलॉंग करतात. म्हणजे उदाहरणार्थ परत आपण सर्व बघायला गेलो जे आता उदाहरण बद्दल चर्चा केली की तुमच्याकडे पैसे आहेत तरी तुम्ही ते घर घेऊ शकत नाही कारण की तुम्ही एका विशिष्ट समाजाचे आहात, कारण की तुम्हाला एक्सक्लूड केलं जातं मार्केट. तुम्ही तुमची तयारी असेल दुसरं काहीतरी विकत घेण्याची, तुम्हाला जमीन घ्यायची आहे पण तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतात कारण की तुम्ही एका विशिष्ट समाजाचे आहात. तर जोपर्यंत हा सिस्टम चालू राहतो तोपर्यंत आपल्याला एक सरकार म्हणून एक जबाबदारी असते की ते राईट्स प्रोटेक्ट केले पाहिजे आणि त्या प्रोटेक्शनच्या गरजातूनच रिझर्वेशनची निर्मिती झाली होती आणि इतर देश सुद्धा त्याच्यात गरजेपोटीच करत आहेत. म्हणजे अमेरिकेत ब्लॅक असतील किंवा भारतातले लोक जे अमेरिकेत जातात ते सुद्धा डायव्हर्सिटीचा खूप उपयोग करून घेतात तिकडे गेल्यानंतर. तर हा प्रश्न जो आहे जोपर्यंत समाजात या पद्धतीची असमानता आहे की तुमच्याकडे सगळे क्वालिफिकेशन असून सुद्धा फक्त तुम्ही त्या विशिष्ट समाजाचे आहात म्हणून तुम्हाला नोकरीवर घेत नाहीये, तिथे मग सरकारला इंटरव्हीन करावं आणि मग तिथे तुम्हाला काही प्रमाणात एक ज्याला रिझर्वेशन किंवा अफर्मेटिव्ह ऍक्शन अशी एक सुविधा करावी लागते. पण आपल्या देशात जसं मी म्हणालो की एकंदरीत नोकऱ्या हार्डली 1-4% नोकऱ्या होत्या 1950 साली, 4-5% नोकऱ्या असतील ज्याला सरकारी नोकऱ्या आणि त्याच्यामध्ये 1-2% नोकऱ्यांमध्ये तुम्हाला ते रिझर्वेशन लागू होतं. त्यामुळे एकंदरीत रिझर्वेशनचा जो प्रश्न आहे त्याच्यात जर आपण ही टक्केवारी मांडली तर खूपच एक कमी जागांसाठी ते लागू. तर त्याच्यामुळे दोन्ही प्रॉब्लेम्स आहेत, त्या दोन्ही प्रॉब्लेम वेगवेगळे सोल्युशन्स आहेत, त्यामुळे जोपर्यंत
एखाद्या विशिष्ट समाजाला ते त्या समाजाचे आहेत, त्याच्यामुळे त्यांना जर ते डिस्क्रिमिनेशन किंवा एक्सक्लुजन फेस करावं लागत असेल तर एक सरकार म्हणून जबाबदारी असते की ते थांबवायसाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे, नंबर एक. आणि दुसरा की एक मी गरीब आहे किंवा माझ्याकडे पैसे नाहीये त्यामुळे माझं जर शिक्षण थांबतंय उच्च शिक्षण तर ती सुद्धा एक सरकारची किंवा मार्केटची जबाबदारी. तर ह्या दोन्ही हे दोन वेगळे प्रश्न आहेत आणि कायम एक समाजामध्ये ज्या काही वेगवेगळे इनइक्वॅलिटीज आहेत ते सरकारची एक जबाबदारी आपण मान्य मानतो की त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. त्यात आता मार्केटची सुद्धा भर झालेली आहे, म्हणजे अर्थतज्ञांमध्ये एक कायम एक गट राहिलेला आहे ज्यांनी ज्याचं मानणे की मार्केटनीच सोल्युशन निघतील. पण आपल्याला असं दिसतं की मार्केट आणि सरकार ह्या दोघांचं जर मिळून काय केलं तर नक्कीच बरेचसे प्रश्न सुटू शकतात. सुमित सर, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही डेटाबेस तुमच्या अभ्यासावरती आधारित वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह या प्रश्नाबद्दल दिलेत. परत परत भेटत राहू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.